मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ईदचा अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंच्या विरोधामध्ये आता एमआयएमने दंड थोपटलेत. राज ठाकरेंच्या धमकीला रमजाननंतर उत्तर देऊ असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलेलं आहे. राज ठाकरेंच्या भोंगा विरोधावर एमआयएमने अजूनही आपली भूमिका मांडलेली नाही. राज ठाकरेंनी दोन सभेमध्ये थेट मशिदी आणि मौलवींना इशारा दिल्यानंतर आता एमआयएमने राज ठाकरेंना उत्तर देण्याची भूमिका घेतलेली आहे. पार्टीच्या वतीने मी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे. आम्ही त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही आहे. मुस्लिमांसाठी रमजानचा जे महिना आहे खूप पवित्र महिना असतं. म्हणजे वर्षभरा एक महिन्यासाठी सर्व मुस्लिम लोक जे आहे ते उपासी राहतं, रोजा ठेवतं, ते इबादत करतं. आणि या काळात आम्ही त्यांना डिस्ट्रॅक्ट ना करता तुम्ही तुमचं जे कार्य आहे, तुमचं जे फेस्टिवल आहे, तर तुम्ही आपल्या ज्या पद्धतीने तुम्ही इतकं वर्षापासून साजरा करत आहे त्याप्रमाणे साजरा करा. आणि ज्याचं हे काय आमची स्टँड आहे ते रमजानच्या नंतर आम्ही बोलू.